नमस्कार मित्रांनो, झिंगाट मराठी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेतील कलाकारांच्या खऱ्या जोडीदारांविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग बघूया यांच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदार आहे तरी कोण. प्रार्थना बेरे हिचा विवाह सोहळा अभिषेक जावकर यांच्याबरोबर गोवा येथे मराठमोळ्या दिमाखात पार पडला. अभिषेक सोबत तिची भेट एका विवाह संस्थेमार्फत झाली. अभिषेक व्यवसायाने एक दिग्दर्शक आहे, त्याचबरोबर या मालिकेत यशची भूमिका साकारणाऱ्या श्रेयस तळपदेने दीप्ती तळपदेशी 31 डिसेंबर 2004 रोजी लग्न केलं आहे. त्यानंतर संकर्षण कराडेच्या पत्नीचं नाव शलाका पांडे असे आहे. शलाका एक उत्तम चित्रकार आहे. शलाका सोशल मीडियावर सक्रिय असून तिची विविध चित्रे पोस्ट करत असते. त्याचबरोबर काजल काटे हिचा पती प्रतीक कदम याच्याबद्दल अनेकांना काही खास गोष्टी माहीत नसतील. मुंबई इंडियन्स या IPL सामन्यातील टीमचा तो एक महत्त्वाचा भाग आहे. प्रतीक गेले कित्येक वर्ष मुंबई इंडियन्स टीमला फिटनेसचे प्रशिक्षण देतो. या मालिकेत अभिनेत्री स्वाती देवल नेहाच्या मीनाक्षी वहिनीची भूमिका साकारत असताना दिसते. तर ही मीनाक्षी चला हवा येऊ द्या फेम तुषार देवल यांची ती पत्नी आहे. त्यानंतर या मालिकेमध्ये आजोबाची अर्थात जगन्नाथ चौधरींची भूमिका साकारणाऱ्या प्रदीप वेलणकर यांचं लग्न रजनी वेलणकर यांच्यासोबत झालं आहे. तसेच अभिनेत्री मधुरा वेलणकर ही त्यांची मुलगी आहे. तर मित्रांनो, अशाच नवनवीन कलाक्षेत्राशी निगडीत गोष्टी जाणून घेण्यासाठी झिंगाट मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.